नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनल वर आपलं स्वागत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की इंडिक इनपुट टूल ची सेटिंग कशी करायची। तर मित्रांनो, बरेच एमपीएससी टायपिंग स्किल टेस्ट ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंडिक इनपुट टूल नेमकं कुठून डाउनलोड करायचं आणि त्याची सेटिंग कशी करायची तर याबाबत अडचणी येत आहे, म्हणून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला इंडिक इनपुट टूलची सेटिंग करता येईल आणि आपल्याला स्किल टेस्टची प्रॅक्टिस करता येईल। तर मित्रांनो, यासाठी आपण गुगल क्रोम ओपन करूया। बघा, या ठिकाणी गुगल क्रोम ओपन केलेला आहे आणि या सर्च बॉक्समध्ये टाईप करायचं आहे आपल्याला एमपीएससी। आपल्याला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाईटवर जायचं आहे, त्यासाठी आपण इंटरचं बटन प्रेस करूया। त्यानंतर पहिलीच वेबसाईट आहे बघा, mpsc.gov.in, तर याला आपण डबल क्लिक करून ओपन करूया। बघा मित्रांनो, आयोगाच्या वेबसाईटवर या ठिकाणी टायटल बारमध्ये ऑनलाईन फॅसिलिटीज हे ऑप्शन दिलेलं आहे, तर याच्यावर ज्यावेळेस आपण कर्सर नेतो त्यानंतर आपल्याला अनेक सारे ऑप्शन दिसतात। तर आपल्याला खाली जायचंय टायपिंग स्किल टेस्ट इथे, आणि वरच्या साईडला मराठी आहे, इंग्लिश मॉक टेस्ट आहे, खालच्या साईडला इथे डाउनलोडचं ऑप्शन आहे। आणि डाउनलोडचं ऑप्शन वर ज्यावेळेस आपण जातो तर त्या ठिकाणी फ्री डाउनलोड मराठी टायपिंग सॉफ्टवेअर फॉर विंडोज एक्सपी 32-bit ऑपरेटिंग सिस्टम, त्यानंतर विंडोज 7, विंडोज 8, 10 आणि 11, त्यानंतर 32-bit आणि 64-bit ऑपरेटिंग सिस्टम अशा प्रकारचे ऑप्शन देण्यात आलेले आहे। आणि मित्रांनो, इंडिक इनपुट टूल हे सॉफ्टवेअर अतिशय महत्वाचं आहे, तरच आपल्याला एमपीएससी टायपिंग स्किल टेस्टची प्रॅक्टिस करता येणार आहे। परंतु बऱ्याच जणांना नेमकं कळत नाही की नेमकं कोणतं डाउनलोड करायचं। तर मित्रांनो, आपल्याकडे जो काही लॅपटॉप आहे किंवा पीसी आहे त्यानुसार आपल्याला हे डाउनलोड करावं लागणार आहे। तर नेमकं कोणतं सॉफ्टवेअर ठिकाणचं डाउनलोड करायचं तर ते बघूया आपण, त्यासाठी याला मेन अगोदर। त्यानंतर मित्रांनो, आपल्या लॅपटॉप किंवा पीसीच्या मेन स्क्रीनवर येऊ आपण, आणि त्यानंतर या ठिकाणी जो धीस पीसीचा जो आयकॉन आहे बघा, तर या धीस पीसीच्या आयकॉनला आपण राईट क्लिक करूया। राईट क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्रॉपर्टीमध्ये जायचंय। बघा, हे जे प्रॉपर्टीचं जे ऑप्शन आहे तर याला क्लिक करायचं आहे। त्याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारचा एक इंटरफेस आपल्याला दिसून येईल आणि आपल्याला या ठिकाणी इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे सिस्टम टाईप। बघा, या ठिकाणी 64-bit ऑपरेटिंग सिस्टम, म्हणजे आपली जी काही सिस्टम आहे तर ही 64-bit ऑपरेटिंग सिस्टम आहे। म्हणून आपल्याला जे काही इंडिक इनपुट टूल डाउनलोड करायचं आहे तर ते विंडोज 10 प्लस 64-bit ऑपरेटिंग सिस्टमचं डाउनलोड करावं लागणार। जर आपल्या लॅपटॉप किंवा पीसी मध्ये 32-bit ऑपरेटिंग सिस्टम असती तर आपल्याला 32-bit इंडिक इनपुट टूल आपल्याला डाउनलोड करावं लागलं असतं। परंतु आता या ठिकाणी 64-bit आहे म्हणून आपण 64-bit इंडिक इनपुट टूल इन्स्टॉल करणार आहोत। तर मित्रांनो, करूया आपण ते डाउनलोड। यासाठी आता याला क्लोज करूया। क्लोज केल्यानंतर पुन्हा जाऊया आपण आयोगाच्या वेबसाईटवर, आणि त्यानंतर आता ठिकाणी बघा, विंडोज आहे आपल्या लॅपटॉप मध्ये, विंडोज 10 आहे, आणि जे ऑपरेटिंग सिस्टम आहे तर ती आहे 64-bit। या ठिकाणी दिसून येईल आपल्याला हे फ्री डाउनलोड मराठी टायपिंग सॉफ्टवेअर फॉर विंडोज 10 32-bit आणि फ्री डाउनलोड मराठी टायपिंग सॉफ्टवेअर फॉर विंडोज 10 64-bit। तर आपल्याला विंडोज 10 प्लस 64-bit सॉफ्टवेअर डाउनलोड करायचंय, म्हणून आपण याला काय करूया, क्लिक करूया। क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की ही डाउनलोड प्रोसेस सुरू झालेली आहे आणि हे सॉफ्टवेअर आपल्या डाउनलोडचं जे काही फोल्डर आहे तर त्यामध्ये बघा, या ठिकाणी हे डाउनलोड झालेलं आहे।
आता मित्रांनो आपल्याला काय करायचंय, जी झिप फाईल आपण डाउनलोड केलेली आहे तर या झिप फाईल आपल्याला काय करायचंय, राईट क्लिक करायचंय माऊसच्या सहाय्याने आणि या ठिकाणी हे जे ओपनचं ऑप्शन आहे याला क्लिक करायचंय। याला क्लिक केल्यानंतर आता ही झिप फाईल आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करावं लागणार आहे, म्हणून हे जे एक्स्ट्रॅक्ट टूचं जे ऑप्शन आहे याला क्लिक करूया आपण आणि डेस्कटॉपवर आपण हे सॉफ्टवेअर ठेवूया, म्हणून डेस्कटॉपला क्लिक करायचं आहे आणि ओकेचं बटन प्रेस करायचंय। बघा मित्रांनो ही फाईल एक्स्ट्रॅक्ट झालेली आहे, आता याला क्लोज करूया आणि तुम्हाला मी दाखवतो ही जी फाईल दिसत आहे किंवा हे सॉफ्टवेअर दिसत आहे एक्स्ट्रॅक्ट होऊन त्याची फाईल आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। बघा या ठिकाणी आता मित्रांनो या सॉफ्टवेअरला आपल्या माऊसच्या सहाय्याने राईट क्लिक करायचं आहे आणि हे जे इन्स्टॉलचं जे ऑप्शन आहे तर याला क्लिक करायचंय। ते क्लिक केल्यानंतर काही सेकंदामध्ये ते इन्स्टॉल होऊन जाईल। आता मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे त्यामुळे मी या ठिकाणी परत इन्स्टॉल करणार नाही। त्यानंतर आपण त्याची सेटिंग बघूया इन्स्टॉल केल्यानंतर। हे जे स्टार्टचं ऑप्शन आहे तर याला क्लिक करायचंय, याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे जे सेटिंगचं ऑप्शन आहे तर आपण जर या सेटिंगच्या ऑप्शनला डबल क्लिक केलं तर सेटिंगचं ऑप्शन ओपन होईल आणि या ठिकाणी आपल्याला दिसून येईल टाइम अँड लँग्वेजचं एक ऑप्शन दिलेलं आहे या ठिकाणी। बघा टाइम अँड लँग्वेज, तर आता याला आपण डबल क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल आणि लेफ्ट साइडला या ठिकाणी लँग्वेजचे जे ऑप्शन दिसत आहे ते याला आपल्याला क्लिक करायचे। याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कीबोर्डचं ऑप्शन आहे बघा, तर या कीबोर्डच्या ऑप्शनला आपल्याला काय करायचे डबल क्लिक करायचे आणि ओपन करायचे। ओपन केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हे दोन बॉक्सेस दिसत आहे आपल्याला बघा या ठिकाणी, तर या दोन बॉक्सेसला आपल्याला काय करायचे टिक करायचे, याला टिक करूया याला टिक करूया। या दोन बॉक्सेसला टिक केल्यानंतर आपल्याला मित्रांनो या ठिकाणी दिसून येईल खालच्या साइडला ईएनचं ऑप्शन आलेलं आहे बघा या ठिकाणी आणि कीबोर्ड दिसत आहे। तर आता मित्रांनो हा इंटरफेस आपण क्लोज करूया, त्यानंतर खाली हे टास्क बारवर आलेलं जे काही ईएनचं ऑप्शन आहे तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे। आणि मित्रांनो या ठिकाणी जर मराठी आपण क्लिक केलं बघा या ठिकाणी मराठी क्लिक केल्यानंतर आपल्याला रेमिंग्टन कीबोर्ड या ठिकाणी येत नाही, बघा या ठिकाणी रेमिंग्टन कीबोर्ड येत नाही, म्हणून आपल्याला काय करायचंय या ठिकाणी हे जे एच आय हिंदी इंडिया आहे तर याला क्लिक करायचंय। याला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी एक रेमिंग्टन कीबोर्डचा आयकॉन आपल्याला दिसून येईल बघा या ठिकाणी झूम करून दाखवतो मित्रांनो हिंदी इंडिक इनप्युट 3। तर आणि त्याच्या साईडला आपल्याला एक ड्रॉप आयकॉन दिसत आहे त्याला क्लिक करायचंय। त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हे जे कीबोर्डचं ऑप्शन दिसत आहे आणि सेकंडलाच आपल्याला हिंदी रेमिंग्टन गेल हे कीबोर्ड आपल्याला या ठिकाणी दिसून येईल, याला क्लिक करायचं आहे आपल्याला। म्हणजे अशा प्रकारची सेटिंग असणार आहे। हे सेटिंग झाल्यानंतर मी आता आपल्याला या ठिकाणी टाईप करून दाखवतो। आता बघा मित्रांनो आपल्याकडे जे ऍप्लिकेशन आहे तर त्याला आपण आपल्या माऊसच्या सहाय्याने राईट क्लिक करूया आणि ओपन करूया। बघा अशा प्रकारचं हे ऍप्लिकेशन आहे आपल्याकडे, वर मराठीतून पॅराग्राफ दिलेला आहे आणि खालच्या बॉक्स मध्ये आपल्याला टाईप करायचं आहे। तर आता मित्रांनो या ठिकाणी हे जे हिंदी इंडिया हे जे ऑप्शन आहे याला क्लिक करून घ्या एकदा, म्हणजे ऑलरेडी रेमिंग्टन कीबोर्ड ऍक्टिव्ह झालेला असेल। आणि आता आपण या ठिकाणी टाईप करूया
तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला इंडिक इनप्यूट टूल ची सेटिंग केल्यानंतर सहजपणे मराठीतून पॅरेग्राफ टायपिंग ची प्रॅक्टिस करता येणार आहे। तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओ मध्ये। अजून जर आपणास काही अडचणी असेल तर निश्चित कॉमेंट बॉक्स मध्ये टाका, म्हणजे आपल्याला त्यावरील सोल्यूशन शोधता येईल। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।